हॅलो स्टुडंट्स, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 समन्वय व नियंत्रण यामध्ये समन्वयाचा अर्थ व व्याख्या, समन्वयाची आवश्यकता या बाबींचा अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण उत्कृष्ट समन्वयासाठी आवश्यक बाबी व समन्वयाची तंत्रे अभ्यासणार आहोत. समन्वयाची तत्त्वे. समन्वयाचे कार्य यशस्वीरित्या होण्यासाठी विविध सिद्धांताचा वापर करणं अत्यंत आवश्यक असते. त्यालाच समन्वयाची तत्त्वे असे देखील म्हटले जाते. आज या व्हिडिओमध्ये आपण समन्वयाच्या तत्त्वांबाबत व्यवस्थापन तज्ज्ञ मेरी पार्कर फॉलेट यांनी जी तत्त्वे मांडलेली आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. समन्वयाचे तत्त्व. पहिलं तत्त्व आहे प्रारंभिक अवस्थेतील समन्वयाचे तत्त्व. कोणत्याही प्रक्रियेच्या सुरुवातीलाच अत्यंत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये समन्वय सहजपणे साधला जाऊ शकतो. व्यवस्थापनाचे पूर्वानुमान व नियोजन ही प्रारंभिक अवस्थेतील कार्ये आहेत. नियोजनात सुरुवातीला प्रत्येक विभागाचे धोरण व कार्य निश्चित केली जातात. एका विभागाने दुसऱ्या विभागाच्या संपर्कात राहून नियोजन केले तरच समन्वय अगदी सहज साधला जातो. उदाहरणार्थ खरेदी विभाग आणि विक्री विभाग या दोन्ही विभागांना एकत्रितरित्या व्यवसाय संस्थेचे गोडाऊन वापरावयाचे असते. त्यामुळे अशा दोन्ही विभागांनी पूर्व चर्चेतून त्या कामाबाबत जर योग्य नियोजन केले तर कोणतंही अडचण भविष्यात उद्भवणार नाही. म्हणून प्रारंभिक अवस्थेमध्ये समन्वयाचं कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. नंतरचं तत्त्व आहे प्रत्यक्ष संबंध. आपसातील विश्वास व संबंध दृढ करण्यासाठी प्रत्यक्ष संबंध अत्यंत परिणामकारक ठरतात. संस्थेत संघटनेच्या मोठ्या आकारामुळे अनेकदा कर्मचारी व अधिकारी यांच्यात प्रत्यक्ष संपर्क येत नाही. संपर्काअभावी दोन्ही पक्षांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. वैयक्तिक संबंधामुळे आपसातील गैरसमज दूर होतात. पण हे वैयक्तिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी चर्चा होणे, एकमेकांच्या प्रश्नांवर उकल काढण्यासाठी प्रयत्न करणे या सर्वाकरिता सहकार्याची भावना असणे देखील गरजेचे आहे. नंतरचे तत्त्व आहे सातत्याचे तत्त्व. समन्वय ही व्यवस्थापनाप्रमाणेच एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. समन्वय आपोआप घडून येत नाही. त्यासाठी व्यवस्थापक व अधिकारी यांना प्रयत्नशील राहावे लागते. व्यवस्थापनाच्या नियोजनापासून नियंत्रणापर्यंत प्रत्येक कार्यामध्ये समन्वयाचे काम चालूच असते. संघटनेतील कार्यप्रवाह अखंडपणे सुरू राहावा म्हणून समन्वयाचे कार्यही सतत सुरू असते. म्हणून समन्वय ही एक सतत चालणारी निरंतर अशी प्रक्रिया आहे असे म्हटले जाते. पारस्परिक संबंधाचे तत्त्व. औद्योगिक संस्थेत एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा एका व्यक्तीसमूहाचा दुसऱ्या व्यक्तीसमूहावर प्रभाव पडत असतो. श व य हे दोन्ही कर्मचारी एकाच विभागात काम करत असतात. तरी श चा य च्या कार्यावर व य चा श च्या कार्यावर प्रभाव पडत असतो. व्यक्ती किंवा व्यक्तीसमूहाचे प्रयत्न समन्वयाद्वारे सुसूत्रित केले जातात. संघटनेत व्यक्ती किंवा समूहाचे कार्य व निर्णय परस्परावलंबी असू नयेत म्हणून कर्मचाऱ्यांनी एकत्रितरित्या कार्य करणे अत्यंत आवश्यक असते. गतिशीलतेचे तत्त्व. समन्वयाचे एकच तंत्र सर्वच वेळी उपयुक्त ठरते असे नाही. परिस्थितीनुसार या तंत्रात देखील बदल करावा लागतो. बदल हा अपेक्षित असतो. समन्वयाचे तंत्र हे गतिशील असले पाहिजे. उदाहरणार्थ
हिशोब विभागात आज संगणकाच्या माध्यमातून कामे केल्यास ती जलद गतीने होतात, त्यामुळे पूर्वीच्या पद्धतीने लिहिले जाणारे अकाउंटिंग आज संगणकाच्या माध्यमातून करणे योग्य ठरू शकते. समन्वयाचे नंतरचे तत्व आहे वेळेप्रमाणे समन्वय. औद्योगिक संस्थेमध्ये परिस्थितीप्रमाणे वेळेनुसार विविध कार्यात समन्वय साधता आला पाहिजे. वेळ हा घटक लक्षात घेऊन समन्वय घालता आला पाहिजे. अपेक्षित उत्पादन होणे यासाठी वेळेचे योग्य ते नियोजन होणे देखील गरजेचे असते. म्हणून समन्वय हा वेळेप्रमाणे साधला गेला पाहिजे. नंतरचे तत्व आहे आत्मसमन्वयाचे तत्व. समन्वयाच्या या तत्वामध्ये आत्मसमन्वयावर जास्त भर दिला गेलेला आहे. या तत्वानुसार संघटनेतील एका विभागाचा दुसऱ्या विभागावर परिणाम होत असतो. त्यांचे एकमेकांवर नियंत्रण नसते. त्यांनी जर स्वयंसूत्रीकरणाच्या माध्यमाने स्वतःवर नियंत्रण ठेवले तर संघटनेला यश मिळते. यालाच आत्मसमन्वय असे म्हटले जाते. थोडक्यात, प्रत्येक विभागाने स्वतःच्या मर्जीनुसार काम न करता आपल्या कामाचा दुसऱ्या विभागावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून कार्य केले पाहिजे. यालाच आत्मसमन्वयाचे तत्व असे म्हणता येईल. आता पाहूया उत्कृष्ट समन्वयासाठी आवश्यक बाबी काय आहेत. मोठ्या उद्योगामध्ये व्यवसायाचे नियोजन, पूर्वानुमान, संघटन, संचलन, निर्देशन यासारखी व्यवस्थापनाची कार्य ही अत्यंत महत्त्वाची समजली जातात. ही कार्य वेगवेगळ्या पद्धतीने स्वतंत्ररित्या चालवली जातात आणि ही कार्य यशस्वीरित्या होण्यासाठी या सर्वांमध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक असते. समन्वयशिवाय संघटनेची उद्दिष्टे सफल होत नाहीत, उद्दिष्टे साध्य होत नाहीत. म्हणूनच व्यवस्थापनाच्या विविध कार्यामध्ये उत्कृष्ट समन्वय असणे आवश्यक असते. उत्कृष्ट समन्वयासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत याचा विचार होणे देखील गरजेचे आहे. यामध्ये पहिली बाब सांगितली गेली आहे अधिकार व जबाबदाऱ्यांची निश्चिती करणे. अनेकदा व्यवसायातील किंवा उद्योगातील अधिकार व जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या नसतात. त्यामुळे विभाग किंवा संघटनेतील लोकांना आपले अधिकार कोणते व जबाबदाऱ्या कोणत्या हे समजत नाहीत. त्यामुळे व्यक्तिगत व संघटनात्मक स्तरावर संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक विभाग व अधिकारी यांचे विविध स्तर अधिकार व जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी केले जातात. त्यामुळे अधिकार व जबाबदाऱ्यांची निश्चिती जर झाली तर समन्वयाचा प्रश्न निर्माणच होत नाही. कार्यपद्धतीची सुनिश्चिती. सुनिश्चित अधिकार व जबाबदाऱ्या जसा प्रभावी समन्वयावर प्रभाव पाडतो तसेच त्या कार्यपद्धतीचा समन्वयाच्या प्रक्रियेवर देखील प्रभाव पडतो. उद्योग व्यवसायातील कार्यपद्धती अगोदरच ठरवली गेलेली असेल तर व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे सहज प्राप्त करता येऊ शकतात. बऱ्याच उद्योगामध्ये एका विभागातील काम दुसऱ्या विभागातील कामावर अवलंबून असते. त्यामुळे अशा प्रत्येक विभागाच्या कार्याची आणि त्याच्या पद्धतीबाबतची जर अगोदरच निश्चिती केली गेली तर कोणतीही अडचण निर्माण होत नाही. प्रभावी संदेशवहन योजना. संदेशवहनामुळे व्यवसायातील अधिकारी कर्मचारी एकमेकांशी विचारविनिमय करू शकतात. उद्योगात योग्य प्रकारची संदेशवहन व्यवस्था असेल तर कर्मचाऱ्यांना योग्य वेळी आदेश मिळतात व चांगली संदेशवहन व्यवस्था उद्योगातील संघटनेच्या विविध स्तरांवर योग्य, स्पष्ट व वेळेवर माहिती उपलब्ध करून देते. त्यामुळे प्रभावी संदेशवहन योग्य समन्वयाची महत्त्वाची आवश्यकता समजली जाते.
निरीक्षण व पर्यवेक्षणाची तरतूद. मोठ्या आकाराच्या संघटनेत उच्च अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर व्यवस्थापनाची कामे करावी लागतात, तरी पण संघटनेतील विविध विभाग व कर्मचाऱ्यांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करणे आवश्यक असते. व्यवस्थापक व पर्यवेक्षक हे काम करत असतात, त्यामुळे निरीक्षक व पर्यवेक्षकाची तरतूद केल्यास समन्वयाचे काम सोपे जाते. परिणामकारी संघटन रचना. अनेकदा मोठ्या मोठ्या उद्योगात विशेषीकरण केलेले असते. विशेषीकरणामुळे समन्वयामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणून व्यवसायाची संघटन रचना साधी, सोपी व सरळ स्वरूपाची असावी. ऐच्छिक संघटन. संघटनेतील कर्मचाऱ्यांमध्ये ऐच्छिक स्वरूपाचे सहकार्य असेल तर त्यांच्यामध्ये अनौपचारिक स्वरूपाचे संबंध निर्माण होतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर विशेष नियंत्रण ठेवून आपल्याला सहकार्य प्राप्त करता येऊ शकतात. बरीचशी कामे ऐच्छिकतेच्या आधारावर होत असल्यामुळे समन्वयाचा प्रश्न निर्माण होतो. शेवटचा मुद्दा आहे योग्य संघटनात्मक वातावरण. संघटनात्मक वातावरणाचा इतर घटकाबरोबरच समन्वयावर देखील प्रभाव पडतो. संघटनेत कामकाजाची व्यवस्थित घडी बसलेली असेल तर योग्य कार्यवातावरण निर्माण होते आणि समन्वयाची फारशी गरज राहत नाही. योग्य कार्यवातावरणामुळे प्रभावी नेतृत्व निर्माण होऊन पर्यवेक्षणाचे देखील कार्य सोपे होते. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण समन्वयाची तंत्रे पाहणार आहोत. थँक्यू.